कोकणातील खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे वडे होय आज आपण जाणून घ्या की कोकणातील हे खुसखुशीत असे वडे कसे केले जातात वडे म्हणजे काही नॉनव्हेज प्रकार नसतो तर हे एखाद्या पुरीसारखे अथवा भाकरीसारखे नॉनव्हेजसोबत चिकन मटनसोबत खाता यावे म्हणून ह्या वड्यांना वडे म्हटले जाते या मटणवड्यांमध्ये विविध धान्यांची एकत्र करून यांची भाजणी केली जाते आणि ह्या भाजणीद्वारे मटणवडे केले जातात आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया की मटण वडे कोकणी स्पेशल कसे करावेत हाय माझं नाव रंजना नलावडे आज आपण पाहूया मटण वडे कसे बनवायचे हे मटणवडे हे कोकणातले प्रसिद्ध मटणवडे बनवले जातात तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण एक किलो तांदूळ घेऊया तांदूळ स्वच्छ धुवून पहिले वाळवून घ्यायचे त्याच्यानंतर वाळवल्यानंतर एक किलो तांदळाचं माप एक किलो तांदळाला एक वाटी ज्वारीचं ज्वारी घ्यायची ज्वारी एक वाटी गहू घ्यायचे दोन चमचे काळी मिरी घ्यायचे पाच चमचे धने घ्यायचे हे सर्व भाजून घ्यायचं भाजून घेतल्याच्या ते जाडसर असं तळून घ्यायचे दळून घेतल्यानंतर आपण गरम पाणी घ्यायचं गरम पाणी उखळलेलं गरम पाणी करायचं ते थोडंसं आपल्या हाताला जेवढं हे होईल तेवढं असं करून घ्यायचं त्याच्यानंतर ते मट पीठ घ्यायचं पीठनंतर आपण जसं आपल्या कणिक भिजवतो म्हणजे गव्हाचं पीठ भिजवतो त्या टाईप आपलं पीठ घट्ट थोडंसं मळून घ्यायचं मळून घेतल्याच्यानंतर ते थोडंसं असं मऊ करून घ्यायचं मळून घेतल्यानंतर पुढे आपण वडे कसे बनवायचे ते आपण प्रत्यक्षात पाहूया या मटण वड्यांना स्मोक पिठामध्ये खोलगट खड्डा करून घ्यावा खोलगट खड्डा केल्यावरती त्यामध्ये एक वाटी ठेवावी आणि त्यामध्ये जळलेला कोळसा आणि सोलेले टेसलेले लसूण टाकावे हे टाकल्यावरती याच्यावरती थोडेसे तेल टाकून पीठ झाकून ठेवावे इथे वाटी जरी नाही वापरल वापरली तरी चालेल वाटी नाही वापरली तर पिठाला चांगला स्मोक लागू शकतो mm -hmm. स्मोक लागल्यावरती आता आपले पीठ वडे करण्यासाठी रेडी आहे त्यासाठी आपल्याला छोटे छोटे गोळे करावे लागणार आहेत आणि एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीवरती एका बाजूला तेलाची कढई ठेवायची आणि दुसरीकडे वडे थापायला घ्यायचे प्लास्टिकच्या पिशवीवरती पाण्याचा हात लावून हे वडे थापायचे आणि त्या वड्याच्यामध्ये होल करायचं आपले हे पातळ वडे आपण आता कढईमध्ये तेलामध्ये सोडूया तेलामध्ये दोन्ही साईडने व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत हे वडे तळायचे असतात आणि हे वडे तेलामध्येच खूप छान असे टम्म असे फुकतात दोन्ही बाजूनी हे वडे एकदम व्यवस्थित तळून घ्यावे याचा रंग हा ब्राउनिश होतो हे टम्म फुगलेले ब्राउनिश वडे आपण तेलातून बाहेर काढावे आणि आपण आता हे वडे मटणासोबत किंवा इतर अशा भाज्यांच्या सोबत खाण्यासाठी घेऊ शकतो अशा प्रकारे कोकणातील हे मटण वडे तयार असून अतिशय सोपी पद्धत असून कोकणामध्ये हे प्रत्येक घरी मटन वडे असे केले जातात आपण देखील नक्की मटण वडे ट्राय करा आणि आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हे मटण वडे कसे वाटले